नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय इन्फो चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर आत्ताची भरती जी आहे ती आहे महाकांदा उत्पादक कंपनी लिमिटेड। हे जे हे पुणे इथे आहे, पण याची जागा जी आहे ते ऑल ओवर महाराष्ट्रासाठी निघालेली आहे। तर याची पूर्ण डिटेल जी आहे ते बघून घेऊ, याच्यामध्ये किती पोस्ट आहे, काय एज्युकेशन लागणार आहे, याची संपूर्ण डिटेल आपण बघूया। बट तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकन याला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा, ही जी त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे, महा ऑनियन प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही जी आहे ऑनियनसाठी जी आहे प्रोड्युसिंग करते, ठीक आहे। तर ऑनियनसाठी कंपनीने आहे, याच्यामध्ये बघा तर खालील प्रकारे तीन जागांसाठी म्हणजे तीन पोस्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी एकूण जागा त्यांनी दिलेल्या आहेत 19, ठीक आहे। 19 लोकेशनसाठी फॅसिलिटी मॅनेजर प्लस एक अकाउंटिंग आणि एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असे जे आहे टोटल 21 जागांसाठी भरती आहे। तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ही जे पुण्यासाठी असणार आहे। त्याच्यानंतर अकाउंटंट ही सुद्धा पुण्यासाठी, आणि फॅसिलिटी मॅनेजर हे जे आहे हे 19 ठिकाणी जे आहे ती आहे। तर बघा, 19 जिल्ह्यामध्ये आहे, सॉरी, याच्यामध्ये अहमदनगर आलं आहे, पुणे आलं आहे, त्याच्यानंतर नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ती भरती आहे। थोडक्यात तुम्हाला ठीक आहे, आता याचं वर्क प्रोफाईल काय असणार आहे, जसं की चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं वर्क प्रोफाईल काय असणार, म्हणजे काम काय असणार आहे थोडक्यात। याच्यामध्ये बघा, कोऑर्डिनेट विथ फॅसिलिटी मॅनेजर अँड अदर स्टाफ, म्हणजे एकमेकासोबत जे आहे ते कोऑर्डिनेट करायचे, डे टू डे सुपरवाईज करायचे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असणार आहे, प्लॅनिंग आणि त्याचं एज्युकेशन कसं करायचं ते, डेव्हलपमेंट आणि बॅकग्राऊंड लिंकेज हे जे तुम्हाला चीफ एक्झिक्युटिव्हला करावं लागणार आहे कामे। तसेच थोडक्यात अकाउंटिंगचे काम जे आहे ते अकाउंटिंग कम क्लरिकल, म्हणजे क्लरिकलसुद्धा करायचं आहे आणि अकाउंटिंगसुद्धा तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बजेटिंग आणि फायनान्शियलिंगचे प्लॅनिंग तुम्हाला करायचे आहे, बिलिंग आणि कंप्लायन्स बिलिंगसुद्धा तुम्हाला अकाउंटंटला करावं लागणार आहे। त्याच्यानंतर आहे फॅसिलिटी मॅनेजर, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोक्रुटमेंट मॅनेजमेंट लागणार आहे, ओनियन आणि अदर क्रॉपचं डेटा मॅनेजमेंट आणि रिपोर्टिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे सेंट्रल ट्रेमला, म्हणजे की ऑर्गनायझेशनला। डे टू डू ॲक्टिव्हिटीज काय असणार आहे ते तुम्हाला सांगावं लागणार आहे। त्याच्यानंतर बेसिक अकाउंटिंग तुम्हाला हे जमायला पाहिजे, त्याच्यानंतर प्लॅनिंग आणि एज्युकेशन तुम्हाला करता यायला पाहिजे, म्हणजे असणार आहे त्याच्यामध्ये। आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे ॲडमिनचे जे काम असणार आहे ते सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। ह्याचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते बघा, तिन्हीसाठी त्यांनी दिलेले आहे। तर याच्यापैकी एक जरी असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। ग्रॅज्युएट असायला पाहिजे आर्ट्स, कॉमर्स किंवा बेसिक सायन्स, किंवा व्होकेशनल डिग्रीसुद्धा असली तरी चालणार आहे, ॲज अ ॲक्टिकलची किंवा हॉरिकलची किंवा ॲग्रीची। ह्याच्यामध्ये जर बघा, बायोटेक्नॉलॉजी किंवा ABM किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग किंवा व्हेटरनरी सायन्स किंवा अलाइड सायन्स या फील्डमध्ये जरी असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर प्रेफरन्स बघा, ग्रॅज्युएट जर असणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये तर त्याला प्रेफरन्स असणार आहे, एक्सपिरियन्स जर असेल तरी त्याला प्रेफरन्स असणार आहे, आणि मॅनेजमेंटची डिग्री जर त्यांनी धारण केलेली असेल तरीसुद्धा त्यांना प्रेफरन्स मिळणार आहे। तुम्हाला गुड म्हणजे चांगलं नॉलेज असायला पाहिजे MS मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं, जसं की वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट याचे तुम्हाला यायला पाहिजे। तुम्हाला ड्राफ्टिंग करता यायला पाहिजे रिपोर्टची, लेटरची आणि मेलची। तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मेल्स वगैरे चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये। त्याच्यानंतर मॅनेजर स्किल्स तुम्हाला असायला पाहिजे, जसं की ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्सचं। तुम्हाला तसेच अकाउंटिंगचं नॉलेज असायला पाहिजे, एक्सेल आणि सॅप वगैरे टॅली जे तुम्ही सॉफ्टवेअर यूज करत असाल ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क केले असेल, आणि कम्युनिकेशन तुमचं चांगलं असायला पाहिजे। तुम्ही हायली प्रोफेशनल आणि पंक्चुएशनल असायला पाहिजे।
ह्याच्यामध्ये बघा, जी बी कॉम वगैरे असेल तर त्यांना तर एक अकाउंटिंगचं थोडक्यात नॉलेज असणारच आहे. ह्याच्यामध्ये पॅकेज बघा, जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे त्याच्यासाठी 3.5 लाख ते 4 लाख रुपये ॲन्युअली असणार आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंगसाठी जे आहे ते 2,16,000 ते 2,40,000 अकाउंटिंग पॅकेज असणार आहे, म्हणजे ॲन्युअल पॅकेज असणार आहे. आणि फॅसिलिटी मॅनेजरसाठी पण सेमच आहे. आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि डेली अलाउन्स जे आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त, ॲन्युअल पॅकेजच्या व्यतिरिक्त. प्रोबेशनल पिरियड जो असणार आहे तो 6 महिन्याचा असणार आहे. 6 महिन्यानंतर तुमची जे परमनंट भरती केली जाईल. आणि त्याच्यानंतर बघा, हा अप्लाय कसं करायचं तुम्हाला थोडक्यात जाईल, तर mahaonion@gmail.com हा जो मेल आय डी आहे त्या मेल आय डीला तुम्ही तुमचा CV किंवा रिझ्युमे सेंड करायचं आहे अलॉंग विथ युअर डॉक्युमेंट, रिलेटेड डॉक्युमेंट कुठले, जसे की एक्सपिरियन्स, एज्युकेशन्स, ठीक आहे, याचे डॉक्युमेंट जे तुम्हाला सेंड करायचे. आणि तुम्हाला जर कुठली क्वेरी असेल तर तुम्ही mahaonion@gmail.com या ईमेललासुद्धा तुम्ही तुमची क्वेरी सांगू शकता, ते तुम्हाला सांगेल. आणि याची लास्ट डेट जी आहे ती आहे 27 मे 5 वाजेपर्यंत तुम्ही सेंड करू शकता, ठीक आहे. तुम्ही जर आत्ता व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही या मेल आय डीला तुमचं ॲप्लिकेशन सेंड करा, जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर जे सिलेक्टेड होणार आहेत त्यांच्यासाठी जे आहे इंटरव्ह्यू कॉल येणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपद्वारा. तर अशा प्रकारे जी आहे ही भरती होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.